गुड मॉर्निंग सगळ्यांना. हॅपी संडे. सो आज आहे संडे आणि संडे स्पेशल आहे आज. तुम्ही पण बघते आम्ही गाडीमध्ये आहोत कारण आम्ही चाललोय माझ्या मम्मीकडे आज संडे स्पेशल करायला. आम्हाला लंचसाठी बोलवलंय. सो आम्ही खूप वाट बघतो. येस, मटण वडे खायला याला खूप आवडतात. सो आज आमचे ते स्पेशल आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत अशा एका ठिकाणी. मी सांगण्यापेक्षा मी व्ह्यू दाखवेन. खूप सुंदर अशी प्लेस आहे फॅमिलीसाठी व्हिजिट करायला. आणि काय काय आपण तिथे करू शकतो ते सर्व मला आज तुम्हाला नक्की दाखवायला आवडेल. पण त्याआधी मला एक सांगायला आवडेल की आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेला जो रेड कलरचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला स्फूर्त करा. लेट्स गो. सब्सक्राइब आवर चॅनल. या सो सो आडवी फ्री मटण वडे बनवते आहे. खूप टेस्टी टेस्टी. आज आमचा संडे स्पेशल आहे. तुम्ही पण या आमच्याकडे. येस, मम्मीने सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण दिलंय मटण वडे खायला. या स्पेशल या आहे आमचे ऋतुजा बबू आणि हे आहेत आमचे जिजू. ऋतुजाचे जिजू. तुम्ही का भांडण करताय पण हे येत नाही ना. हे जिजू आम्हाला ब्लॉगिंग करायला नेत. हो पण तिला नेत नाही तेव्हा ती काय बोलते. तिला नेत नाही पण मला जिजू कुठे घेऊनच जात नाहीत. पण हे जिजू आम्हाला उरणला ब्लॉगिंग करायला नेत. थायलंडला घेऊन नाही गेले. थायलंडला आम्ही चालू केलं. आपण नेक्स्ट टाइम जाऊ. आता फुगडी घ्यायचे नाही. तिचा नेक्स्ट नंतर लगेच युट्यूब वरती तिची शूटिंग आहे तिच्या स्वतःच्या चॅनलची. सो पटापट जाऊन वॉच माय चॅनल. ही माझी मम्मी आहे. ही अश्व आहे म्हणजे अश्विनी. आणि ही आहे बबू म्हणजे उत्तम सोय आहे इकडे. दरे रा दरे रा रा दरे रा 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 सगळे फॅमिली वगैरे फिरायला येऊ शकता. संध्याकाळचा टाइम स्पेंड करू शकता. छान समुद्र आहे आणि त्याचबरोबर ते बोट वगैरे आहेत. सो तुम्हाला मासे घ्यायचे असतील वेगवेगळ्या प्रकारचे तर तेही तुम्हाला इथे ताजे मिळू शकतात. सो ते पण तुम्ही घेऊ शकता. आम्ही आता घेणार आहे ना की सगळे झाकणं आहेत त्याच्यात मच्छी जशी भेटेल त्याप्रमाणे ते सॅग्रिगेशन करून त्याच्यात टाकली जाते. फ्रेश मच्छी घेतली मम्मीने. काय घेतलंय काहीच नाही. कुठे आपल्याकडे पनवेलला. आणि इथे कितीला घेतलीस. दीडशे. हे जे गाव आहे ते आहे कर
करंजा गाव आणि इथली जी जेट्टी आहे त्याचं नाव आहे करंजा जेट्टी. आपण उरण वरून बस स्टँडच्या साईडला लेफ्ट मारला की आपल्याला एका 5 किलोमीटरच्या साधारण अंतरावरती हे गाव आहे. आणि इथली विशेष गोष्ट म्हणजे काय आहे तर इथून अलिबाग खूप जवळ आहे, अगदी अर्धा तासाच्या अंतरावर आहे. कारण रेवस हे जे जेट्टी आहे तिथे आपण इथून बोटने प्रवास करू शकतो. पीएचडी केली आहे तारली म्हणजे काय नाही, फिशिंग नेट लावली आहे बघा, फिशिंग करतो. फिशिंग काटा कळलं काहीतरी आठवलं काहीतरी व्हाईट व्हाईट. द प्रॉब्लेम इज पॉम्फ्रेट हलवा सुरमई इसके आगे कोई सोचता नहीं. There's so many other fish that you can eat, which are better quality. आपको अच्छा तय करने का लेंगे. No other thing. Holiday तो मच्छी हो. घर पे मच्छी लेकर बीबी की चीज नहीं करती. और टाइट करे बस चला जा रहा. कुछ तो लाया तेरे. हाँ. ये तो मच्छी नहीं रहेगा ना मुंडी नीचे करे चुपचाप बैठा रहेगा. आदत हो गया 18 साल का शादी. 18 साल का शादी अभी दिन में कितना आपको कैसे पता चलता है वो खींचता है. अच्छा माता हलतोय तो अरे ते असं मधीच हलते बघ पण त्यांना ओढावं लागत असेल ना. इथे ताजे ताजे फिश मिळतात सो आपण ते फिश खाऊ शकतो. बऱ्याच प्रकारचे मासे मिळतात आणि ताजे मासे मिळतात. सो आम्ही पहिल्यापासून इकडे येतो आणि जर काही ओकेजन असेल किंवा काही पाहुणे येणार असतील तर आम्ही त्याचा आस्वाद इथे घेतो घरी. अगदी मस्त मनमुळात आस्वाद घेतो इथले ताजे मासे घेऊन जाऊन. सो तुम्ही सुद्धा या जागेवर येऊ शकता. उरणवरून खूप जवळ आहे आणि एक संध्याकाळ आपल्याला जर घालवायची असेल खूप शांतता वाटते इकडे. खूप प्रसन्न वाटतं कारण समुद्र आहे आणि थोडं ह्या बोटीतून सुद्धा आपण फिरायला जाऊ शकतो. एक राऊंड मारू शकतो जर तुम्हाला त्याच्यातून सुद्धा सैर करायची असेल तर. सो नक्की या या प्लेसवर. आता आपण जाऊया पुढे पुढे काय आहे करंजा जेट्टीवर बघूया. इथे बघतोय आपण आता एक पॅसेंजर बोट सुद्धा आली आहे आणि जी रेवस धक्क्यावरून येते. रेवस जेट्टीवरून ह्या कारंजा जेट्टीवर आपण विथ स्कूटी बघू शकता. स्कूटीज वगैरे सगळं आपण घेऊन इथे येऊ शकतो. सो इथे रेग्युलर तर हे लोक ट्रॅव्हल करतायत असेल. खूप कमी अंतरामध्ये आपण अलिबाग टू उरण हे गाठू शकतो आणि इथल्या लोकांसाठी हे माध्यम खूप सोपं आहे येण्यासाठी. आपल्यालाही कधी फिरायला जायचं असेल तर आपणही या माध्यम आणि आपण या माध्यमाचा उपयोग करून खूप कमी वेळामध्ये आपण अलिबागला पोहोचू शकतो. समुद्रात असते आता चिकन येईल काय पण होतं.
मोठी फेवरेट मच्छी आहे. गोड प्लीज कमेंट करा. गोड खातात आणि गोड करतात. मम्मी तिकडे बघू शकतो काहीतरी लागले असं वाटतं. एकदम उत्सुक झाली आहे. एवढे उत्सुक तर आमच्या मारतो बघायला पण नव्हतं. आम्ही चाललो आता मार्केटमध्ये. मार्केट बघतोय काय काय अजून आम्हाला मच्छी मिळू शकते, काय काय मासे मिळू शकतात अजून. आम्हाला खूप आवडतात मासे खरेदी. माझ्यापेक्षा आमच्यापेक्षा जास्त आमच्या मम्मी पप्पांना भरपूर आवडतात. आधीच गेले पुढे आम्ही सगळे मागे होतो ना. बाबू याला नको घेऊस. सुके बोंबिले आणि हे चांगल्यापैकी सुकलेले आहेत. बोंबिले फ्रेश आहे, एकदम चांगला आहे. सकाळचे नसते मी जास्त गावले. आमची सफर तुम्हाला कशी वाटली? आम्ही ज्या गावात गेलो होतो ते गाव कसं वाटलं आणि आमचा आजचा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा तुमच्या कमेंट्सद्वारे. आणि विसरू नका की आमच्या चॅनलला नवनवीन व्हिडिओज जर तुम्हाला पाहिजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो आत्ताच खाली दिलेला जो रेड कलरचा बटन आहे त्याच्यावर क्लिक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो सौरभ जर्नी ऑफ ट्रॅव्हलर्स, थँक्यू सो मच. बाय.